शिवसेनेनं बंडखोर 12 आमदारांचं पद रद्द करण्याची मागणी विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे. सेनेचं शिष्टमंडळ उपाध्यक्षांची भेट घेऊन बाहेर येतात या मागणीला एकनाथ शिंदेंनी प्रतिउत्तर दिलंय. आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करू नका, तुमचे बनवा बनवीचे कायदे आम्हाला कळतात असा टोला शिंदेंनी लगावलाय. आम्हीच खरी शिवसेना आणि आम्हीच खरे शिवसैनिक आहोत असं शिंदे म्हणाले. तर या प्रतिउत्तरानंतर शिवसेना आणि शिवसेने शिंदे सेनेतला वाद टोकाला गेल्याचा पुन्हा एकदा अधोरेखित झालेला आहे. तर शिंदेंनी ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलेलं आहे पाहूया. कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय, तुमची बनवा बनवी आम्हाला कळते. घटनेच्या 10व्या परिशिष्टाप्रमाणे व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागू होतो, बैठकीसाठी नाही. आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्या सोबत थेट जोडल्या गेलेल्या आहेत. रुपाली, काय सांगाल, वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळतात. एकीकडे महाविकास आघाडी किंवा शिवसेनेकडून शिंदे गटावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जातोय, तर त्यांच्याकडून सुद्धा तेवढ्याच ताकदीची प्रतिउत्तर सुद्धा येतात. काय अपडेट्स आहेत याविषयीची? नक्कीच, आपण पाहायला गेलं तर खरं तर जेव्हापासून एकनाथ शिंदे यांनी बंड केलेलं आहे त्याच्यानंतर अनेक आमदार जे आहेत ते त्यांना जाऊन भेटलेले आहेत. त्याच्यानंतर अनेक अपक्ष आमदार सुद्धा त्यांच्याकडे गेलेले आहेत. एवढंच नाही तर काही मंत्री सुद्धा, काही राज्यमंत्री दर्जाचे मंत्री सुद्धा खरं तर त्यांना जाऊन भेटलेले आहेत. आणि या सगळ्या घडामोडीनंतर आता शिवसेना आणि शिंदे गट यांच्यामधला जो एक वाद आहे तो खरं तर येतो होताना पाहायला मिळत आहे. आणि याच सगळ्या संदर्भात काल रात्री शिवसेनेचं एक शिष्टमंडळ जे आहे ते खरं तर विधानभवनात दाखल झालं होतं. जे आमदार तिकडे गेलेले आहेत त्यांची खरं तर त्यांचं सदस्यत्व रद्द करावं अशा पद्धतीची एक मागणी घेऊन तसं एक पत्र घेऊन करत हे सगळं एक शिष्टमंडळ जे आहे ते विधानभवनात दाखल झालं होतं. मात्र शिवसेनेच्या या कृतीवरती आता थेट एकनाथ शिंदे खरं तर यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे. आणि त्यांनी थेट असं म्हणलेलं आहे की या कोणत्याही खरं तर हे जी काही प्रक्रिया शिवसेनेकडून केली जात आहे ती अयोग्य आहे आणि अशा कोणत्याही भीतीला आम्ही घाबरणार नाही. त्यांनी जे काही बंड केलेलं आहे त्या बंडावरती कायम राहण्याची भूमिका जी आहे ती खरं तर एकनाथ शिंदे यांनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे कुठेतरी आता एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्यातली एक जी दुरी होती की जी किंवा जी एक दुफळी निर्माण झालेली ती दुरी आता खरं तर वाढताना पाहायला मिळते. ती एक जागा आता वाढताना पाहायला मिळत आहे आणि त्याच्यामुळे एकनाथ शिंदे पुन्हा एकदा शिवसेनेकडे येतील असं चित्र आता फारसं कमी झालेलं आहे. काल तशा पद्धतीने अनेक घडामोडी घडलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा मग काँग्रेस असेल हे जे मित्रपक्ष आहेत शिवसेनेचे त्यांचं म्हणणं होतं की मुख्यमंत्री कुणाला करायचं हा शिवसेनेचा मुद्दा आहे. कारण की मुख्यमंत्री पद जे आहे ते आम्ही शिवसेनेकडे दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्री कुणीही जरी असला तरी आम्ही शिवसेनेला समर्थन देणार आहोत. आणि आता सध्या मुख्यमंत्री जे उद्धव ठाकरे आहेत, मात्र आता शिवसेना असेल किंवा मग एकनाथ शिंदे गट असेल यांच्यामधली जी दुरी आहे ती मात्र आता आपल्याला सध्या वाढताना पाहायला. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे रुपाली. याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहणार आहोत. दरम्यान सध्या तरी ही जी दुफळी आहे ती वाढताना दिसून येते आहे.